पावसाळ्यातून तर पूर्ण भरती आली तर पूर्ण नाळ्याचं पाणी घरापर्यंत येतं त्यातले शेपटाचे किडे घरामध्ये शिरतात मेलेले उंदीर येतात दारापर्यंत एवढं आम्हाला बाहेर यायला वाट होत नाही एवढी घाण अवस्था होते आणि जर एखादा पाईप तुटला आणि त्याच्यात गेला तर त्या पाई पाईपात हे सगळं घाणीचं पाणी शिरतं आणि तेच पाणी आम्हाला नाळाला येतं वोटिंग पाहिजे आणि आमची सोयीस्कर नाही पाहिजे या लोकांना नमस्कार मी शेफाली ढवन महा एम टी बी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते कॅमेरावर आहे हर्षद दहिबावकर आज आपण आलेलो आहोत वडाळा पूर्वच्या आदर्श मध्ये वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याऐंशी माझ्या मागे जो हा नाला पाहतात नाल्याची दुरावस्था तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हातील कचरा अद्यापही साफ केलेला नाही आहे पावसाळ्याला फक्त एक महिना आहे तरी हा कचरा अजूनही इथेच आहे यामुळे येथील नागरिकांना आजारपणाला सामोरं जावं लागत आहे आपण याबद्दल अधिक इकडच्या नागरिकांकडून जाणून घेऊया ताई आपलं नाव काय आणि हा जो नाला आहे तो कधी साफ करण्यात येतो का नाही माझं नाव प्रणाली रंदवे हा नाला भरपूर वर्ष झाला असंच आहे बोलतात नगरसेवकाला पण आम्ही कंप्लेंट केली तरी ते लोक येत नाही फक्त असं नालामध्ये येतात माणसं का काढून जातात आणि काय म्हणजे बाथरूमला पण काय सोय नाही काय नाही आपण या संदर्भात आणखीन काही माहिती मिळते का बघूया सर या बद्दल नगरसेवकांनी काही पावलं उचलली किंवा नगरसेवकांकडे आपण तक्रार केल्यानंतर नगरसेवकांनी येऊन इकडे पाहणी केली आहे का नगरसेवकांकडे वारंवार तक्रार करून देखील या स्थानिकांनी देखील तक्रार केलेली आहे पण याकडे अजूनपर्यंत अद्यापही काही लक्ष दिलेलं नाही इकडच्या लोकांना होणारा रोगराईचा त्रास आज सातत्याने जाणवत असतो आणि लोक याकडून खूप त्रस्त आहेत तर त्यामुळे नगरसेवकांनी देखील याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि इकडच्या लोकांना दिलासा दिला पाहिजे दिला दिला या कचऱ्यापासून ताई या नाल्यामुळे किंवा नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाळ्यातून कोणकोणत्या समस्या आपल्याला उद्भवत आहेत पावसाळ्यातून तर पूर्ण भरती आली तर पूर्ण नाळ्याचं पाणी घरापर्यंत येतं त्यातले शेपटाचे किडे घरामध्ये शिरतात मेलेले उंदीर येतात दारापर्यंत एवढं आम्हाला बाहेर यायला वाट होत नाही एवढी घाण अवस्था होते तर बाथरूमला एवढा लांब जावं लागतं आम्हाला आणि एवढी गल्ली भरून जाते कचऱ्या कुंड्यानी काढणारा कचरेवाला नसतो आमचीच लोकं असतात की आम्ही आमचे दार साफ करून परत तो कचरा त्याच्यातच जातो त्याच्यासाठी माझ्या मताने जरी नगरसेवकाने एखादा डबा लावून या नाळाला पूर्ण पॅकिंग करून ठेवलं तर बाबा एस म्हणजे जसं बिल्डिंगमध्ये सोयी होते तशी झोपडपट्टीमध्ये पण होईल ना पण इथे बिल्डिंगचेच आश्वासनं देऊन देऊन जातात पर ला 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 की आपली झोपडपट्टी सुधरूया आपल्या इथे बिल्डिंग बांधूया आपलं असं करूया पण तोपर्यंत इथे आमच्या पोरावर टीबी लागायला लागली मलेरिया व्हायला लागलेत हे मच्छर किती होतात रात्रीचं दोन मिनिटं इथे येऊन तुम्ही बसा किती मच्छर असतात ते आणि गाडी आपली येते वरवर कचरा साफ करते तो कचरा परत सुकतो परत तो परत त्याच्यात येतो भरती आता अमोशा पौर्णिमेला आठ दिवस भरतीचा प्रोग्राम असतो रात्रीचे आठ दिवस दिवसाचे आठ दिवस तेव्हा पण तुम्ही भरतीमध्ये येऊन बघा तीन तास आम्हाला घरातून बाहेर पडता येत नाही आजी बरोबर की नाही होत भरतीतून आपल्याला बाहेर पडायला इथे सुद्धा उभा राहू शकत नाही एवढं पाणी भरत घुस संडा सगळं जेवढं टाकले तेवढं बाहेर परत तेवढं आत असं होतं आणि काय करतात कचरा काढायला पाठवतात कचरा काढायला पाठवतात पण काय होतं कचरा काढतात आणि तो वरती ठेवतात म्हणजे तो काय होतो की सुकून जातो आणि सुकला ना कि मग तोच कचरा परत खाली पडतो म्हणजे असं नाही की ती घेऊन जातात कचरा तर घेऊनच जात नाही म्हणजे काढून असे बाहेर ठेवतात आणि मग सुकला की परत मग ती भरती आली का परत तो घर भरती आम्ही इकडून चालू शकत नाही पिण्याच्या पाण्याचे पाईप या खाडीतून घेतलेले खाडीतून घेतले असल्यामुळे आता तो मधला ब्रिज पडला पडला तर सगळे पाईप तुटले आणि जर एखादा पाईप तुटला आणि त्याच्यात गेला तर त्या पाईपात ते सगळं घाणीचं पाणी शिरतं आणि तेच पाणी आम्हाला नळाला येतं मग तेच पाणी आम्हाला प्याव लागतं वास घेऊ 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 रात्र जागरण करावी लागते चांगलं पाणी येते काय चांगलं पाणी येते काय वोटिंग पाहिजे आणि आमची कर नाही पाहिजे या लोकांना हा मग हे बरं वाटत का असं घाणीचं पाणी पिणार बिनार किती वेळ तर एवढा बेकार हालत होते ना आमची की काही विचारायलाच नको एवढी हालत होते म्हणजे आम्ही बाहेर सुद्धा येऊ शकत नाही एवढे बेकार हालत होते आमची पण आमच्या इकडे कोण बघतच नाही येतात फक्त बोलतात आश्वासन देतात आणि निघून जातात बाकी एवढंच आहे तर जसं की आपल्याला येथील स्थानिकांकडून कळत आहे की सफाई होत नाही आहे नगरसेवक फक्त वोटिंगच्या वेळेला किंवा निवडणुका असतात त्याच वेळेला येतो त्यानंतर नगरसेवक किंवा स्थानिक प्रशासन येथे लक्ष देत नाही आहे सर ज्या पद्धतीने येथील स्थानिक सांगतात की येथील नाले सफाई होत नाही त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे जे पाईप्स आहेत तेही या नाल्यातूनच काढण्यात आले आहेत पण या संबंधात स्थानिक प्रशासन काहीच पावलं होत उचलत नाही ते त्याचं नेमकं कारण काही स्थानिक प्रशासनाकडून कळत आहे काय का होतं ना या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत ना यांना सगळ्यात मोठा इगो प्रॉब्लेम आहे कारण का मागील पंधरा वर्ष झालं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी पत्रवर काढून नाला साफ करण्याचं काम करण्यात येत आहे पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव नको व्हायला मन लोकप्रतिनिधी काय करतात काम थांबवत आहेत आणि त्यामुळे काय होतं जेवढा आता इथे भरती आमुषापूर्णिमेल तर सगळ्यांच्या घरात जा पाणी जातात किडे येतात आपण मा प्रशासनाला पत्र दिलं होतं मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्षांनी सांगितलं होतं ठेकेदाराला की हा जो बघा हे जे आहे ना तिकडे संरक्षण भिंत सगळी गेली आहे त्याच्यामध्ये संरक्षण भिंत बांधण्याचं पण सांगितलं अजून गेली एक वर्ष आलं ते संरक्षण बिंत नाही आपण गेली नऊ वर्षाला संरक्षण भिंत पत्र करतोय की संरक्षण भिंत बांधा त्यावरती जाळी टाका जेणेकरून लोक कचरा टाकणार नाहीत त्यातल्या त्यात या ठिकाणी कचरा कोणतीसुद्धा नाही आहे मग लोकं कुठे टाकणार कचरा मग ते नाल्यात टाकतात असा प मुद्दा या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी पूर्ण रेल्वे कॉलनीपासून बी पी कॉलनी कॉलनीपासून सगळ्यांचं पाणी या ठिकाणी येतं आणि आज सगळ्यात मोठा खारूक नाला आहे आणि समोरच महासमुद्र आहे तिकडे त्यामुळे पाणी पुन्हा रिटर्न समुद्राचं इकडे येतं ते तर जसं की आपल्याला येथील स्थानिकांकडून आहे की स्थानिक प्रशासन किंवा नगरसेवकांकडूनही या संबंध संदर्भात कोणतंही पावलं उचलण्यात येत नाही आहेत नालेसफाई होतही नाही आहे इकडे स जवळच इकडे महासागर आहे असं असताना पावसाळ्याच्या वेळेस या लोकांना अत्यंत आजारपणाला सामोरं जावं लागतं आहे पुराच्या समस्याला सामोरं जावं लागतं या याबद्दल आपली प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखीन व्हिडिओजसाठी महा एम टी व्हीच्या चे, यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद